आणि मित्रांनो बघते ते संदीप साहेब आहेत, यांना ताम भेटली आहे मोठी. आणि मित्रांनो इथे बघताय कोण आहे, तुम्हाला समजलं असेल कोण आहे ते. मी बेलपाडकर या युट्यूब चॅनलचे ओनर आहे. संतोष दादा कसं वाटतंय, ताम लागली आहे? खूप आनंद झालाय. आणि सगळं क्रेडिट जातं त्या अविनाश दादा आणि त्यांच्या पूर्ण टीमला, कारण की त्यांच्याकडनं आम्ही काय भरपूर काय शिकलो आणि अजून भरपूर काय शिकायचंय. मित्रांनो इथे बघताय न्यू बॉम्बे अँगलर टूर्नामेंटचे आजचे विनर आहेत. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे. आणि मी तुमचा रुद्र शेंडेकर आज तुमच्या ठिकाणी ब्लॉग घेऊन आलो आहे. तर मित्रांनो आज आलो आहे आपण किल्लेगावाच्या जेटीजवळ. आणि मागे बघत असाल तुम्हाला इथे दिसत असेल न्यू बॉम्बे अँगलर यांनी आज टुर्नामेंट ठेवली आहे फिशिंगची. आणि 2022 आज फिशिंगची टुर्नामेंट आहे. आणि इथे बघताय फिशिंग चालू झालेली आहे. आणि मित्रांनो इथे बघताय ट्रॉफीज ठेवले आहेत. इथे फर्स्ट प्राईजची ट्रॉफी बघताय. आणि इथे बघताय न्यू बॉम्बे अँग्लर्स नवी मुंबई 2022 फिशिंग कॉम्पिटिशन बघताय लिहिलं इथे. आणि थर्ड प्राईज जी आहे ही सेकंड प्राईजची आणि फर्स्ट प्राईजची तुम्ही ट्रॉफी बघताय. तर बघूया कोणाला फर्स्ट प्राईज भेटतंय. तर मित्रांनो इथे आपल्यासोबत परवेश खान साहेब आहेत. तर साहेब आपल्या टुर्नामेंट किती वाजता चालू झाली आणि आज टुर्नामेंट इथे आहे तर काय सांगाल टुर्नामेंटबद्दल? ये टुर्नामेंट 8 बजे चालू आहे. टोटल 50 अँग्लर्स लोग ने पार्टिसिपेट किया है. उसमें से एक एंगलर को अभी एक ताम लगी है. अच्छा, तो अभी एक ताम लगी है. तो पार्टिसिपेट जो मतलब जीतेगा उनके क्या प्राइस क्या है? जो फर्स्ट प्राइस मिलेगा वो 5500 रहेगा और प्लस ट्रॉफी और प्लस ओपन सी की तरफ से टैकल रहेंगे. अच्छा ओके. तर मित्रांनो बघताय फिशिंग चालू झालेली आहे. आणि मित्रांनो इथे बघताय आपल्यासोबत हर्षद दादा आहे आणि याला ताम भेटली आहे. पहिलीच ताम तुला भेटली ना. आणि कुठल्या अँग्लर्सचं नाव काय? आपलं वेलशेतकर अँग्लर्स. वेलशेतकर अँग्लर्स करून आहे आणि ताम बघताय. आणि पहिलीच ताम भेटली दादाला. वा, पहिलीच ताम भेटली आहे. ठीक आहे, कसं वाटतंय पहिली ताम भेटली तुला? पहिल्यांदाच या कॉम्पिटिशनला भाग घेतलेला आहे आणि सुंदर प्रकारे एकदम मस्त. मला वाटलं नव्हतं अशा प्रकारे असेल पण खूप सुंदर. मला तर फर्स्ट टाइम आहे मी. चांगलं आहे आणि फर्स्ट कॅच सुद्धा मिळाली. मी भरपूर खुश आहे. आणि दादाची एक्साइटमेंट आणि खुश बघताय दादा किती आहे. दादा दुसरा मासा पण लवकरच भेटला पाहिजे. आणि मित्रांनो इथे बघताय मुनीर भेटलाय. अरविंद जाधव दिसत आहेत. कुठला मासा भेटलाय आपल्याला? यो गोदीर मासा ना. इथे गोदीर मासा बघताय. पहिलाच मासा आहे? हा पहिला आहे. आणि यांना पहिलाच मासा लागलाय बघताय. आता एक दुसरा मासा दिसतो आपल्याला गोदीर मासा. पहिला बघितला तो म्हणजे की ताम मासा. बघता जो आपल्याला हर्षदादा मगाशी भेटलेला त्याला ताम भेटलेली. आणि आता तिथे दुसरा मासा बघताय, केण मासा, पपर फिश ना. आणि बघताय किती फुगलाय तो. तर मित्रांनो आलोय आता टुर्नामेंट जवळ जिथे आपले टुर्नामेंट चालू आहेत फिशिंगचे. आणि इथे आपल्याला सोबत आहे प्रणित दादा. आणि दादा सकाळीच आलाय वाटतं. किती वाजता आलास? मी 8 वाजता आलो. 8 वाजता येऊन आपण म्हणजे सुरुवात केली, नारळ वगैरे फोडला आणि सर्व अँग्लर्स लोकांना त्यांचा आयडी दिला म्हणजे त्यांनी पार्टिसिपेट केलंय म्हणून. आणि ऑलमोस्ट 3 ते 4 कॅचेस झाल्यात. आणि सर्वात चांगली कॅच झाली ती म्हणजे आपल्याला रेड स्नॅपर भेटलाय. आणि रेड स्नॅपर भेटलाय आणि ते बाकीचे कॅचेस भेटलेत तेव्हापासून सर्व ऍक्टिव्ह झालेत. आणि मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये ही आपली पहिली टुर्नामेंट आहे आणि लोक खुश आहेत कारण त्यांना ऑलमोस्ट रत्नागिरी मालवण साईडला जायला लागतं ट्रॅव्हलिंग करून, 10-8 तास ट्रॅव्हल करून. पण आता इकडे जवळच्या जवळ आहेत म्हणून खूप सर्व खुश आहेत. आणि आपल्या अँग्लर जो न्यू बॉम्बे अँग्लर ग्रुप आहे त्याला म्हणजे पुन्हा अशी टुर्नामेंट ऑर्गनाईज करा दुसऱ्या लोकेशनला. बरोबर, तर खुश आहेत सर्व अँग्लर्स. आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही की एवढे अँग्लर आलेले आहेत इथे फिशिंग करण्यासाठी. आणि प्रत्येकाच्या मनात एक जोश आहे कारण पहिलेच आपल्याला एक ताम भेटलेली आणि त्याच्यामुळे खूप जोश वाढला सगळ्यांचा. आणि सगळेच फिशिंग करतात आणि एवढे अँग्लर असल्यामुळे प्रत्येकाचा खूप अटकतोय लाईन मिक्स होतोय लाईन वगैरे अटकतात. पण मजा येते, मजा येते. मी तर फर्स्ट टाइमच आलोय बघायला. आणि टुर्नामेंट बद्दल बोललं तर सर्व नाश्ता पाणी सर्व चहा वगैरे जेवणाची पण सोय आहे. सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत जो काही मोठा कॅच भेटेल त्याला पहिला नंबर देणार आहे. अच्छा, तर मित्रांनो चला आपली कंटिन्यूस राहणार फिशिंग 4 वाजेपर्यंत. आता आपण बघूया कुठला मासा आपल्याला परत एक मिळतोय. चला बघत्यावरतून ट्रेन चालली आहे. आणि किती अँग्लर आहे तुम्ही बघताय आणि फुल जोश मध्ये आहेत सगळे. असं समजलं मोठा मासा लागला इथे, जाऊन बघूया. आणि मित्रांनो बघताय ते जितू नायर आहे आणि यांना ताम भेटली आहे मोठी.
किती मोठी तांबा आहे बघू शकता, ही दुसरी तांबा आहे मोठी. आणि बघताय मित्रांनो 645 वजन झालेलं आहे, 645. कसला मोठा आहे बघताय तुम्ही. आणि मित्रांनो बघताय तर रियाने गोदीर मासा पकडलाय आणि जी पहिलीच टूर्नामेंट आहे सांगतोय. मित्रांनो तांब बघताय, मोठी तांब लागलेली आहे. बाप रे तांब बघताय मित्रांनो, जाम मोठी तांब लागली आहे. बघताय मित्रांनो मोठी तांब लागली आहे, वजन करताना दिसत आपल्याला. कसली तगडी आहे बघताय एकदम. 885 चांगली साईज आहे, 1 किलो पर्यंत गेलेली आहे ऑलमोस्ट तरी. आणि बघता मित्रांनो आपल्या सोबत विवेन दादा आहे आणि यांनी तांब बघताय किती मोठी पकडलेली आहे. 730 साल आहे. सातशे तीस ग्राम झालाय वजन. आणि बघताय किती मोठी तांब आहे, एक नंबर. तगडी तर फिशिंग तर चालूच आहे अजून. आणि आता ब्रेक घेतात सगळे लोक, कारण जेवायचा टाइम झालाय. आणि इथे न्यू मुंबई अँग्लर्स फिशिंग टुर्नामेंटच्या इथे यांनी जेवणाची पण सुविधा केलेली आहे. म्हणजे आपल्याला इथे ज्यांना कुपन दिलेले आहेत फिशिंगवाल्यांना, त्यांना इथे जेवण पण भेटतंय. बिर्याणी आहे इथे जेवायलाच. आणि इथे कुपन देत आहेत आणि अशी बिर्याणी देत आहेत कंटेनरमध्ये. नॉनव्हेज आहे. आणि बघ मित्रांनो झालंय जेवण आणि आता आपली फिशिंग तर चालूच आहे. आणि इथे बघते आपल्याला कोण भेटलंय, आपलंच हार्दिक यांच्या चॅनलचं नाव आहे. तर कसं वाटतं इथे टुर्नामेंट बघायला आलंय आणि एक्सप्लोर करायला, तर कसं वाटतंय? हे पूर्ण आहे ना माझ्यासाठी फर्स्ट टाइम आहे. मी फक्त फिशिंग आहे ना व्हिडिओमध्ये बघत होतो, पण हे जो रॉड फिशिंग आहे माझ्यासाठी सर्व नवीन आहे. मी फर्स्ट टाइम असं समोरून बघतोय की फिशिंग कशी असते. माझं चॅनल आहे ना बेसिकली मी एक्सप्लोर करतोय सध्या तरी. मी आत्ताच 10 दिवस झाले चॅनल ओपन केलेलं आहे आणि मला प्रोत्साहन भेटतोय असं व्ह्युअर्सकडनं की तू फिरत राहा आणि त्यांनाही आवडत आहेत माझे व्हिडिओज. म्हणून त्यामुळे ना आताही मी फर्स्ट टाईम इथे फिशिंग बघायला आलो आहे आणि हे पण माझ्यासाठी सर्व नवीनच आहे. तर मित्रांनो नक्की एकदा व्हिजिट द्या, आपलंच हार्दिक चॅनलचं नाव आहे. तुम्हाला इथे स्क्रीनवरती पण येत असेल तर नक्की क्लिक करा आणि सबस्क्राईब पण करा आपल्या दादाला. नक्की सपोर्ट करा दादाला. आणि मित्रांनो इथे बघताय कोण आहे, तुम्हाला समजलं असेल कोण आहे ते. मी बेलपाडकर या यूट्यूब चॅनलचे ओनर आहेत, गणेश कोळी. आता कसं आहे? एकदम मस्त भाई, एकदम मस्त. रुद्र झेंडेकर सर्वात पहिला चॅनल सबस्क्राईब करा रुद्र झेंडेकरचा, कारण मस्त मस्त व्हिडिओ असतात त्याचे. का तुम्ही फक्त व्हिडिओ बघून इग्नोर करता समजत नाही. सर्वात पहिला इम्पॉर्टंट आहे की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा जेणे आणि चॅनल बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. त्याचे व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन आले पाहिजे. सुंदर व्हिडिओ असतात, मी सुद्धा बघतो, मस्त व्हिडिओ असतात. नक्कीच रुद्र भारी भारी असे व्हिडिओ बनवत राहा आणि सर्वांना खुश करत राहा. आणि मित्रांनो दादाचे पण व्हिडिओ एक नंबर असतात. म्हणजे कशा प्रकारे तो मच्छी पकडतो, मच्छी आपल्याला दाखवत असतो. दादा कशी वाटली ते टुर्नामेंटला आलाय तू? एक नंबर टुर्नामेंट आहे भारी. म्हणजे आपल्या खाडीतली टुर्नामेंट आहे, मी खाडीतली आता मी मरड माशाची बघितली गोड्या पाण्यातली, ती आपल्या खाड्यापाण्याची टुर्नामेंट आहे. नक्कीच बघायला तुम्ही, तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, जा मजा येणार आहे. कारण मोठमोठ्या तांबी एकरू जिताडी भेटू शकतात. माझा थोडासा अंदाज आहे की तांबी जास्त भेटतील, कारण हा ठिकाण जास्त तांबींचं आहे. तर बघत राहा, मजा येईल तुम्हाला. मित्रांनो सध्या तरी आपल्याला तांबी भेटतच आहेत. आता बघूया अजून कुठली कुठली आपल्याला मच्छी भेटते बघायला. ठीक आहे, भेटते मच्छी बघायला भेटेल. नक्की, चल धन्यवाद दादा. वेलशेतकर अँग्लर्स कडून संतोष साहेब आहेत, त्यांना एक मासा लागलाय, तेच काढायचा प्रयत्न करत आहेत. हे मजबूत आहे एकदम. आले आले तांब आहे, तांब तांब आली आहे. आणि मित्रांनो वेलशेतकर अँग्लर्स कडून हा दुसरा तांब बघताय. पहिला हर्षद दादानी काढलेला आणि ते संतोष दादानी काढलाय बघताय. आणि बघताय सगळे वेलशेतकर अँग्लर्सचे टीम बघताय. आणि बघताय इथे वजन करताना दिसत आपल्याला. आणि ही गेली आहे 975 kg, एक नंबर. एक नंबरचा मानकरी गेली, 1 किलो पर्यंत गेलेली आहे. ही फर्स्ट नंबरला आहे बघताय आणि ती दुसरी सेकंड नंबरला होती. ही पहिल्या नंबरची बघताय. संतोष दादा कसं वाटतंय, ताम लागली आहे? खूप आनंद झालाय. आणि हे सगळं क्रेडिट जातं त्या अविनाश दादा आणि त्यांच्या पूर्ण टीमला, कारण त्यांच्याकडनं आम्ही काय भरपूर काय शिकलो आणि अजून भरपूर काय शिकायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, बघताय आलंय काहीतरी मासा.
चांगलाच जोर लावायला लागतोय काकांना आणि गर्दी बघताय. तांब आहे, तांब आहे. आणि मित्रांनो बघते ते संदीप साहेब आहेत, यांना तांब भेटली आहे मोठी. सध्या तरी आपल्याला तांब जाम भेटतायत. बघताय तांबचा वजन करताना दिसत आपल्याला. हा सध्या तरी सेकंड नंबरलाच आहे. पहिला आपला 974 आलेला वजन आणि ही 930 आलेली आहे. साहेब कसं वाटतंय 930 वजन झालं? वाटतंय अजून प्रयत्न करू. ठीक आहे ठीक आहे. मित्रांनो इथे मध्ये संदीप साहेब आहेत ना, इथेच बसून होते मगापासून आणि आता साहेबांना मोठा ताम भेटलाय. साहेब याच्या आधी कोणती असा मोठा मच्छी लागली आहे? लागली आहे ना साहेब. कुठे? वसई साईडला, वसई विरार साईडला. आणि आता पण इथे आपल्याला 930 सेकंड नंबरला आहेत साहेब. पहिल्या नंबरला 974 एक वजनाची लागलेली. साहेब काय सांगाल, सध्या सेकंड नंबरला आहेत तुम्ही? नंबरला आहे, बघूया हा पोझिशन कुठपर्यंत टिकतो. अजून खूप सारे आहेत, खूप सगळे प्रयत्न करतायत. बेस्ट ऑफ लक त्यांना पण आणि तुम्हाला पण बेस्ट ऑफ लक. प्रयत्न करतोय. ओके सारा साहेबांचा जोश बघताय. आज मला वाटते ताम डे आहे, रेड स्नॅपर दिवस आहे वाटते, कारण सगळ्यांना तामच भेटत चाललेत आज. आणि इथे बघताय ताम बघताय. काय नाव तुमचं? आणि इथे सर विवेक साहेब आहेत, त्यांना ताम भेटले. काय कसं वाटतंय ताम भेटली? मस्त मस्त. पहिलीच ताम भेटली बघताय. आणि मित्रांनो आता बघूया वजन करून. थर्ड नंबरला आहे ना? 600. अजून एक आहे ना? हा काय आणि बघताय 600 झालेला आहे. ह्याच्यावरची पण एक 9.74. आणि मित्रांनो बघता इथे बरेचसे अँग्लर आहेत इथे आणि मोठे मोठे आहेत. आणि त्यात आपल्याला इथे अजून एक छोटा अँग्लर भेटला आहे. आणि काय फास्ट त्यांनी टाकले आहे बघताय. हुक टुर्नामेंटमध्ये आहेस ना तू? हा आहे टुर्नामेंट. आणि सध्या काय भेटलंय तुला अजून? नाही अजून काय भेटलंय नाही, म्हणजे आत्ता त्यांनी स्टार्ट केलंय. बघू काय भेटतंय, आता मासा कुठला भेटतोय काय बघूया आपण. आणि मस्त आहे चालू आहे फिशिंग. आता बघूया कोणता मासा काढतोय आपला मित्र. काय नाव तुझं? निहाल. निहाल आहे आपल्यासोबत. तर मित्रांनो इथे आपल्यासोबत मिथुन पाटील कार्याध्यक्ष समाजसेवक आहेत बेलापूरचे. तर साहेब काय सांगाल आपल्या ही टुर्नामेंट तुम्हाला कशी वाटली? ही टुर्नामेंट खरोखर मस्त आहे. पहिल्यांदाच नवी मुंबईत अशी टुर्नामेंट बघायला मिळते आणि त्याबद्दल सर्व सहभाग ज्यांनी ज्यांनी घेतला आहे त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की या स्पर्धेसाठी सगळ्यांनी आवर्जून लांबून लांबून सहभाग घेतला आहे. नवी मुंबईत प्रथमच बेलापुरात अशी स्पर्धा आगळी वेगळी, जी आयुष्यात मी पण पहिल्यांदाच बघतो आहे का ही फिशिंगची स्पर्धा देखील आपल्या याच्यामध्ये होते आणि ती बेलापुरात झाल्याबद्दल मी सर्व नवी मुंबई अँग्लर्स असोसिएशन म्हणून जी संस्था आहे, त्या अविनाश आपला मुकादम आहे, त्या संस्थेचे सगळे सहकारी त्यांना मी सर्व खरोखर धन्यवाद देतो का त्यांनी चांगला प्लॅटफॉर्म फिशिंग करणाऱ्या लोकांसाठी उपलब्ध करून दिला आहे आणि पुढच्या वर्षी अजून चांगल्या पद्धतीने चांगल्या सुसुविधांनी ही स्पर्धा भरवली जाईल आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन योग्य ती मदत माझ्यातर्फे मी नक्की करेन.
आणि मित्रांनो परफेक्ट 4 वाजलेत आणि आता आलाय टाइम तो म्हणजेच की प्राइस डिस्ट्रीब्युशन करायचं. आणि ते मच्छी बघताय आपल्याला ताम भेटलेत, नुसते ताम दिसतात आपल्याला इथे. अरे संतोष दादाजी ताम बघताय त्या साइड जरा. आणि इथे बघताय संतोष दादानी ताम धरले आहे. दादा कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय. हे सगळं क्रेडिट जातं अविनाश दादा आणि न्यू बॉम्बे अँग्लरच्या टीमला. फर्स्ट प्राइस तुलाच भेटेल वाटतं. बघू आता कोणाचा काउंटिंग बघूया. ठीक आहे बघूया. तुलाच भेटणार आहे कारण सर्वात मोठा ताम यालाच भेटलाय. आणि मित्रांनो बघताय इथे आपले ताम घेऊन उभे राहिलेत. बघताय तुम्ही इथे संतोष दादाची ताम बघताय, इथे हर्षद दादाच्या हातात ताम बघताय तुम्ही. आणि इथे अजून एक ताम आलेली आहे मोठी. काय नाव तुमचं? संदीप साहेबांच्या हातात ताम बघताय तुम्ही. दादा तुझं नाव काय? इथे आपल्यासोबत विवेक दादाच्या हातात ताम बघताय. आणि साहेब तुमचं नाव काय? नाही, इथे बुद्धा साहेबांच्या हातात ताम बघताय. हा किती ग्रॅमचा आहे बोललं? 975 ग्रॅमचा आहे. आणि हाच विजेता आहे असं वाटतंय मला. आणि हा किती ग्रॅमचा आहे? 400. आणि हा 930 सांगतायत. हा 600 सांगतायत. आणि इथे काय साहेब किती ग्रॅमचा आहे? किती ग्रॅमचा आहे? 730 ग्रॅमचा आहे. किती? 885. आणि मित्रांनो सगळ्यांच्या आता तांबच बघताय तुम्ही. रेड स्नॅपर ज्याला आपण म्हणत असतो. सगळीकडे तांबच बघताय, तांबच तांब आहेत आज. आणि एकदम कडक ताम. बघा कोणाला पहिला प्राईज भेटतो आता. न्यू बॉम्बे अँग्लर्सची टीम सगळी मागे उभी राहिली आहे आणि ते प्राईज डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी आलेले आहेत प्रमुख पाहुणे. तर सर्वांचं स्वागत. आज सकाळपासून आपण सर्व इकडे आलेले आहेत आणि फिशिंग कॉम्पिटिशनसाठी आले आणि सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला त्याबाबत सर्वांचे स्वागत आणि अभिनंदन. आपल्या सर्वांना माहीत आहे का आपण यावर्षी पहिल्यांदा न्यू बॉम्बे अँग्लर्सनी नवी मुंबईमध्ये फिशिंग कॉम्पिटिशन ठेवलं होतं आणि त्यासाठी जो उत्स्फूर्त प्रतिसाद आपण सर्वांनी दिलाय त्याबाबत सर्वांचे स्वागत आणि त्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा जोरदार. तर मी नदीमबाईंना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन या सर्वांचे स्वागत करावे. सर्वप्रथम आपण प्रणित कोळी यांना निमंत्रित करूया. मी हर्षद मालकर यांना विनंती करतो की त्यांनी स्टेज समोर यावं. मी अविनाश दादांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली ही स्पर्धा सक्सेसफुल करण्यासाठी. सो मी परवेज आहे त्या परवेज भाईला विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. ज्यांचा सगळ्यात जास्त वेट आहे तो विनर आहे आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या क्रमांकाचा आणि तिसऱ्या क्रमांकाचा असं आपण बक्षीस समारंभामध्ये त्यांना क्रमांक दिलेले आहेत. सो सर्वप्रथम आपण 3 नंबर ज्यांना भेटलाय, तिसरा क्रमांक भेटलाय त्यांचं नाव जाहीर करूया. त्यांनी 885 ग्रॅमची तांब स्नॅपर जे आपण बोलतो रेड स्नॅपर ती पकडली आहे. विवियन टेक्सेरा. मी अब्बास भाईंना विनंती करतो की त्यांनी ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करावा. आता मी अभिषेक आलेकर ओपन सीचे जे ओनर आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी टॅकल देऊन विवियन यांचा गौरव करावा. दुसरा क्रमांक ज्यांचा आलेला आहे त्यांचं नाव आहे संदीप नाचणेकर.
त्यांना 930 ग्रॅमची स्नॅपर लागलेली होती, त्यांनी कॅच केलेली होती, त्यांनी स्टेजवर यावं. मी मिथुन पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करावा. मी आता आपण सेकंड प्राइज सेकंड विनर आहेत त्यांना प्राइज मनी देऊन त्यांचा गौरव करतोय. मी विवियन आहे त्यांना एकदा परत एकदा विनंती करतो, त्यांचं प्राइज मनी जे आहे ते द्यायचं राहिलेलं होतं, आम्ही दिलगिरी व्यक्त करतो त्याबाबत. मी अब्बास भाईंना विनंती करतो की त्यांनी प्राइज मनी द्यावं. सेकंड विनरला टॅकल देऊन त्यांचा गौरव करावा. आणि आता न्यू बॉम्बे अँग्लर्स फिशिंग कॉम्पिटिशन 2022 चे विजेते फर्स्ट क्रमांक ज्यांनी पटकावलंय संतोष ताडकर यांनी स्टेजवर यावं. त्यांनी 975 ग्रॅमची ताम पकडलेली होती. आणि आता नागेश पाटील दादांना मी विनंती करतो की त्यांनी पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी त्यांना द्यावी. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवाव्यात. नागेश साहेब तुम्ही त्यांना प्राइज मनी पण देऊन त्यांचं स्वागत करावं. आपण आता वेलसटकर ग्रुपचं अँग्लर्स ग्रुप इकडे आलेलं आहे. आणि मित्रांनो बघताय ते वेलशेतकर ग्रुपचा यांचा संतोष सदरचा ट्रॉफी घेऊन बघताय तुम्ही. त्यांनी रॉड देऊन विजेत्याचा गौरव करावा. टाळ्या वाजत राहिला पाहिजेत. आणि मित्रांनो इथे बघताय न्यू बॉम्बे अँग्लर टूर्नामेंटचे आजचे विनर आहेत. कसं वाटतं आज तुम्ही सगळे जिंकलेले आहात? खूप आनंद झालाय. खूप आनंद झाला. आनंदच आहे. धन्यवाद धन्यवाद. तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक. आजा आजा. तर मित्रांनो आज राहिलो आपण ते म्हणजे की किल्ले गावामध्ये. किल्ले गावाच्या आपण जेटीला होतो. तर आज तर ते म्हणजे की न्यू बॉम्बे अँग्लर्स फिशिंग टूर्नामेंट होती. आणि मित्रांनो टूर्नामेंट झालेली आहे. आणि तुम्हाला समजलं असेल की संतोष दादा जो होता त्याला फर्स्ट प्राईज भेटलेला आहे. आणि परत एक रॉड पण भेटली त्याला. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा. तर भेटूच चांगल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चला बाय.